काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना भाजप सरकारमध्ये मंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. पण राणेंना मंत्री केल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल का, राणेंना मंत्री करण्यावरून भाजपमध्ये नाराजी आहे का, पाहूयात त्यासंदर्भातला हा रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस सरकारला मंगळवारी 3 वर्ष पूर्ण झाली, पण या मुहूर्तावर देखील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटली. आणि यावेळी निमित्त ठरले ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे. काँग्रेसमधून बाहेर पडून राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आहे. भाजपप्रणीत एनडीएला पाठिंबा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्या बदल्यात नारायण राणेंना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच त्याबाबतचं सूतोवाच केलंय. नारायणराव राणे हे आता एनडीएमध्ये आलेले आहेत, ते आमचे मित्रपक्ष झालेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यांचा विचार आम्हाला करावा लागेल. पण त्यांचा विचार करताना आम्ही आमच्याच कोट्यात करणार आहोत, तो काही शिवसेनेच्या कोट्यात आम्ही करणार नाही. नारायण राणे म्हणजे शिवसेनेचे कट्टर हाडवारी, त्यामुळे अर्थातच राणेंना मंत्री करण्यास शिवसेनेनं कडाडून विरोध केलाय. प्रसंगी या मुद्द्यावरून सरकार बाहेर पडण्याची तयारीही शिवसेनेनं चालवल्याचं समजतंय. मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा पुन्हा सांगत आहे की हे सरकार स्थिर असून 5 वर्षाचा काळ पूर्ण करणार. मग ह्या असल्या कोबड्या त्यांना कशाला हव्यात? ह्या कोबड्या आहेत, आणि ह्या कोबड्या म्हणजे बदनाम झालेल्या लोकांच्या आहेत. केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजपमधूनही नाराजीचा सूर उमटू लागलाय. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात भाजपला घरचा आहेर दिलाय. म्हणजे पक्षामध्ये आमचं असं झालेलं आहे की आता ज्यांनी आयुष्य घालवलं पक्षामध्ये, ज्यांनी सत्ता आणली ते बाहेर, आणि आता नारायण राणे साहेब वगैरे सारखे चांगले त्यागी माणसं मध्ये. शिवसेनेचा टोकाचा विरोध आणि भाजपमधील असंतुष्टांची नाराजी पाहता नारायण राणेंची मंत्रिपदाची वाटचाल खडतर असणार आहे. राणेंना मंत्री करायचंच झालं तर देवेंद्र फडणवीसांना आपली सगळी चाणक्य नीती पणाला लावावी लागेल, एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.